ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नंदुरबारकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांच्या विलगीकरणासाठी केंद्र सरकारनं विशेष रेल्वे पाठवली आहे. या रेल्वे विलगीकरण कक्षात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सर्व सोयीसुविधांची काळजी घेण्यात आली असून या रेल्वेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांनी. गेल्या 10-15 दिवसांपूर्वी नंदुरबारमध्ये खऱ्या अर्थानं बेडची समस्या निर्माण झाल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने नंदुरबारसाठी खऱ्या अर्थानं आयसोलेशन ट्रेन कोच पाठवली होती आणि यामध्ये आता पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रशासनाकडनं. जे काही माइल्ड सिम्पटम्सचे रुग्ण आहेत, कोविड रुग्ण आहेत, त्यांना या ठिकाणी आयसोलेट केले जात आहे. आजच्या मितीला ह्या आयसोलेशन ट्रेनमध्ये जवळपास 32 रुग्ण हे उपचारासाठी दाखल असून जवळपास 3 शिफ्टमधले जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून यांच्यावरती देखरेख ठेवल्या जाते. खास नोडल ऑफिसर यासाठी देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आले. त्याचबरोबर रेल्वेचे आणि जिल्हा परिषदेच्या तसंच आदिवासी विकास विभागाचे काही कर्मचारी या ठिकाणी विविध कारणांसाठी रुग्णांच्या सेवेसाठी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खरं तर हा एप्रिल आणि मे महिन्याचा उकाडा आहे आणि रुग्णांना, कोरोनाबाधित रुग्णांना खऱ्या अर्थानं हा उकाड्याचा त्रास होऊ नये या अर्थानं रेल्वेने पहिल्यांदाच या ठिकाणी अशा पद्धतीने कूलरची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक कोचपाशी जवळपास 4 ते 5 कूलर हे आत थंडाव्यासाठी लावण्यात आलेले आहे. आणि ह्याहून अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण बघू शकतात की अशा पद्धतीने संपूर्ण ट्रेनला हे वरतून गोणपटाने झाकण्यात आलेलं आहे आणि ह्या गोणपटांना दिवसभरातून रेल्वे विभागाकडून 3 वेळा पाण्याने भिजून थंड ठेवलं जातं, जेणेकरून आत जो आहे तो थंडावा मेंटेन व्हावा. या दोन्ही पद्धतीतून जवळपास 10 डिग्री सेल्सिअसने आतलं जे तापमान आहे कोचच्या आतलं ते कमी राहतं बाहेरच्या पेक्षा आणि त्याचा दिलासा हा खऱ्या अर्थानं कोविड रुग्णांना मिळतोय. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.